हॅलो व्हिवर्स वेलकम टू माय आरोग्यवर्धनी चॅनल आरोग्यवर्धनी प्रोग्रामद्वारे मी आरोग्यदायी माहिती असणारे व्हिडिओ घेऊन येत आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स नॅचरल थेरपीने आपले सौंदर्य कसे वाढवता येईल हे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्वचेचं क्लेन्झिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध मधाच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते आणि उजळतेही यामुळे चेहरा हातापायाची चमक कायम राहते ताक तुमच्या त्वचेतून डेड स्किन सेल्स बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते त्यामुळे तुमची त्वचाही एवर यंग दिसते एक सुती कपडा घेऊन तो थंड ताकात बुडवा आणि या कपड्यानं आपला चेहरा पाच ते दहा मिनिटापर्यंत झाकून ठेवा त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून टाका ऑलिव्ह ऑइल गेल्या अनेक वर्षापासून ऑलिव्ह ऑइल मॉइश्चरायझर म्हणून वापरलं जातं यामध्ये लेव्हेंडर एसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाकून आंघोळीच्या पाण्यात वापरा त्यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होईल नारळाचं तेल खूप चांगलं मॉइश्चरायझर असतं हे तेल प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक ठरतं नारळाचं तेल वापरल्यानं ना, अवेळी त्वचेवर सुरकुरत्या दिसून येत नाही दोन चमचे नारळाचं तेल एक चमचा मध आणि एक चमचा संत्र्याचा रस मिसळून त्वचेवर लावा त्यानंतर कोमट चेहरा धुवून घ्या काकडीमध्ये पंच्याहत्तर टक्के पाण्याचा अंश असतो त्यामुळे काकडी त्वचेचं मॉइश्चरायझेशन चांगल्या पद्धतीनं करू शकतो काकडीचा रस चेहऱ्यावर आणि मानेवर तीस मिनिटापर्यंत लावून ठेवा त्यानंतर पाण्यानं चेहरा धुऊन घ्या तसेच उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला लावून बाहेर पडणे काकडीची पेस्ट बनवून घ्यावी त्यात थोडं दही मिसळून मानेवर लावल्याने मानेवरचे डाग दूर होतात कोरफड कोरफड हा सर्वोत्तम उपाय तुम्ही कधीही वापरू शकता कारण त्वचा तेलकट असो वा कोरडी त्यासाठी कोरफड उपयोगी ठरतं यामध्ये असणारे लावून ठेवा आणि काही वेळाने चेहरा धुवून टाका मग पहा तुमच्या चेहऱ्याची चमक पिंपल्स असेल तर कोरफडचा घर चेहऱ्यावर मसाज करणे कोरफडने रंग गोरा होतो होते चेहऱ्याला चमक येते ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या घराने फेशियल करावा कोरफडचा केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना पण एक प्रकारची चमक येते लोणी काढल्यावर एक टेबल स्पून लोण्याने चेहरा हात गळा डोळ्याच्या आजूबाजून मसाज करावी मसाजाची दिशा खालच्या बाजूने वरच्या बाजूला व बाहेर अशी असावी सकाळी दूध तापवण्यापूर्वी तीन ते चार टेबलस्पून दूध वाटीत काढावे या दुधाने चेहरा मान गळा सर्व ठिकाणी चोळावे घरगुती क्लेन्झिंग होऊन त्वचा साफ होते या दुधात हळदीची चिमुट ज्येष्ठमध अनंत मूळ चंदन गुलाब खस मंजिष्ठ नीम संत्रासाल तुळशी पुदिना यापैकी एक पावडर अर्धा टेबल स्पून टाकून चेहऱ्याला लावावे हे जमले नाही तर हळकुंड चंदन इत्यादी सहाणीवर उगळावे वाटल्यास त्यात बदाम उळावी, किंचित केशर टाकून दुधात मिसळून चेहऱ्यावर मानेवर हातांना व गळ्याला चोळून लावावे सुकली की चेहरा चोळून धुवावा मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा उठण्याचा वापर करून मानेची स्वच्छता करून घ्यायला हवी मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो सामानाचा वापर करू नये ज्यांचे केसांची घनदाटपणा कमी आहे त्यांनी एरंड तेलाचे मालिश केली पाहिजे यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतात याने मालिश केल्याने रक्तसंचार वाढतो आणि स्केल्पला व्यवस्थित पोषण मिळते तुम्हाला आठवड्यातून फक्त एकदा या तेलाने मालिश केलीच पाहिजे आवळ्याचा मुरब्बा रोज खाल्ल्यास दोन ते तीन महिन्यातच त्वचा गोरी होण्यास सुरुवात होते गाजराचा रस अर्धा ग्लास रिकाम्या पोटी सकाळी घेतल्यावर एक महिन्यानंतर रंग उजळायला लागतो दही स्किन मॉइचरायझिंग करतं म्हणजे चेहऱ्याला ओलावा परत देतो मानेवर असलेला काळ्यापण दूर करण्यासाठी आंबट दही मानेवर मालिश करायला काळेपणा निश्चितच दूर होतो फ्रेंड्स जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह मध्ये जरूर शेअर करा तर फ्रेंड्स टेक केअर स्टे हेल्दी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हॅलो